मंडळी, पूजेच्या वेळी दिवा पेटवला जातो. दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आणि दीप प्रज्वलन करून केलेली पूजा यशस्वी होते. बरेच लोक मातीचा दिवा लावतात, तर काही लोक पिठाचा दिवा बनवतात व त्याची पूजा करतात. शास्त्रात मातीच्या तुलनेत पिठाचा दिवा शुभ मानला जातो, म्हणून जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा पिठाचा दिवा जरूर लावावा. वास्तविक इतर दिव्यांच्या तुलनेत पिठाचा दिवा शुद्ध मानला जातो, कारण तो धान्यापासून बनलेला असतो. यामुळे हाच दीप प्रज्वलित करण्याचा सल्ला शास्त्रात देण्यात आलेला आहे. आपण देवळात कणकेचे दिवे लावलेले बघितलेच असणार, पण आपल्याला हे माहिती नसतं की हे दिवे का लावतात. चला तर मग जाणून घेऊयात शास्त्राशी निगडीत काही गोष्टी. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ मानला जातो. तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यांमध्ये पुजाऱ्यांकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो. असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद लवकर मिळतो. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. खरं तर कणकेचे दिवे एखाद्या मोठ्या इच्छापूर्तीसाठी लावतात. नवस फेडण्यासाठी कणकेचे दिवे बनवतात आणि तो लावला जातो. इतर दिव्यांच्या अपेक्षा कणकेचे दिवे शुभ आणि पवित्र मानले जाते. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद स्वतःहून या दिव्यांना मिळतो. देवी आई दुर्गा, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान विष्णूंचे अवतार असलेले श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या देवळात कणकेचे दिवे इच्छापूर्तीसाठी लावले जातात. एखाद्या तांत्रिक क्रियेत कणकेचे दिवे सुद्धा वापरले जातात. कर्जापासून सुटका, लवकर लग्न, नोकरी, आजारपण, स्वतःचे घर, घरातील वाद, पती पत्नीमध्ये मतभेद, मालमत्ता, न्यायालयात विजय, खोटे खटके आणि गंभीर आर्थिक संकट या सर्वांच्या निवारणासाठी कणकेचे दिवे संकल्प घेऊन लावले जातात. हे दिवे वाढत्या आणि कमी होत्या क्रमात लावतात. एका दिव्यापासून सुरुवात करून 11 दिव्यांपर्यंत नेतात. जसे की संकल्पाच्या पहिल्या दिवशी 1, नंतर 2, 3, 4, 5 आणि 11 दिवे लावल्यावर 8, 9, 7 अशा घटत्या क्रमात लावतात. कणकेत हळद मिसळून मळतात आणि त्या गोळ्याला हाताने दिव्याचा आकार दिला जातो. नंतर त्यात तेल किंवा तूप घालून वात ठेवतात. नवस पूर्ण झाल्यावर एकत्रित्या कणकेचे सर्व संकल्प घेतलेले दिवे देवळात जाऊन लावतात. जर का दिव्यांची संख्या पूर्ण होण्याच्या पूर्वीच आपली इच्छा पूर्ण झाल्यास तर या क्रमात मोडू नये. संकल्प घेतलेले सर्व दिवे लावावे. एखाद्या चांगल्या दिवशी, चांगल्या वारी, शुभ मुहूर्त आणि चौघडा बघून दिवे लावण्याचा संकल्प घेऊ शकता. प्रत्येक दिवा तेवताना आपली इच्छा आवर्जून सांगावी. माता अन्नपूर्णाला संतुष्ट करण्यासाठी पिठाचा दिवा लावावा. धर्मग्रंथानुसार पिठाचा दिवा लावल्याने आई अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि ती तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. 11 दिवे लावल्यामुळे घरात धनधान्याची कधीच कमी भासणार नाही. मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिराला भेट देऊन किंवा घराच्या मंदिरात पिठाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात. यासोबतच शनीची साडेसाती आणि दिशेचा अशुभ प्रभावही कमी होतो. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.